आंब्याचा रस, अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी दूध, बदामाचे काप आणि इथे मी पाव चमचा साखर घेतलेली आहे। आंबा किती गोड आहे त्यावर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे, अगदी अर्धा चमचा। एका कढईमध्ये आपल्याला आंब्याचा रस आणि साखर टाकून त्याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे। हलवत राहायचं आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला आपली मँगो पल्प तयार करून घ्यायचा आहे। आपला मँगो पल्प व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता आपल्याला दुसऱ्या एका कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये दूध आली की त्यामध्ये आपण मिल्क पावडर ऍड करणार आहोत। दूध उकळलेले आहे, त्यामध्ये मिल्क पावडर टाकून आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे। दोन ते तीन मिनिट आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण मँगो पल्प ऍड करून घेऊ। लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आपण गॅस बंद करून एका ग्रीस केलेल्या प्लेट मध्ये हे मिश्रण काढून घेऊ। यावर आता आपल्याला बदामाचे काप घालून 2 ते 3 तास व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट यावर घालू शकता। आता त्यावर स्पॅच्युलाने आपल्याला हलकं प्रेस करून घ्यायचं आहे। तीन तासानंतर आपली मँगो बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे। आता आपण ती कट करून आणि सर्व्ह करून घेऊ। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।